सुनंदाई कृषी उद्योग। आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं 100% शुद्ध आणि सात्विक खाद्यतेल मिळेल, तसेच इतर कृषी उत्पादनं मिळतील। आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, दवळदेव मंदिर नजीक, कुडाळ। संपर्क 98 69 27 43 19। तेव्हा सात्विक खा, दीर्घायुषी व्हा। खाद्यतेल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विविध खाद्यतेल कंपन्यांची नावं उभी राहतात, जी मार्केटमध्ये आपल्याला अगदी सहज उपलब्ध होतात। परंतु काही वर्ष मागे गेलो तर खाद्यतेल मिळवण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी होती। शेतात पीक घेण्यापासून ते घाण्यावर जाऊन तेल काढेपर्यंत चालणाऱ्या प्रक्रियेला फार मोठा कालावधी लागायचा। आताच्या पिढीला हे तेलाचे घाणे माहीत देखील नसतील, परंतु जुन्या पिढीनं याच घाण्याचं तेल खाऊन वयाची 100 देखील गाठली आहे। 100% नैसर्गिकरित्या काढलेलं हे घाण्याचं तेल सात्विक आणि आरोग्यदायी असायचं। त्या काळचं नैसर्गिक आणि सात्विक तेल वापरात आणता आलं तर निश्चितच आताची पिढी देखील निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगू शकेल। ग्राहकांची हीच आवश्यकता जाणून उद्योजक प्रमोद चुडजी यांनी सुनंदाई कृषी उद्योग या नव्या व्यवसायाची सुरुवात केली। या ठिकाणी ग्राहकांना पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं 100% शुद्ध आणि सात्विक तेल उपलब्ध आहे। नमस्कार, मी प्रमोद चुडजी। मी तुम्हाला थोडक्यात घाण्याच्या तेलाबद्दल थोडीशी माहिती सांगतो की हे घाण्याचं जे तेल आहे ते नैसर्गिकरित्या काढलं जातं, म्हणजे की आता हा जो आहे लाकडी घाणा, म्हणजे त्याची लाट आणि त्याचं म्हणजे उखळ आणि आपण मुसळ म्हणूया, हे खालची उखळ आणि हे मुसळ ही पूर्णपणे लाकडाची आहे। त्यामुळे या लाकडाच्या घाण्यामध्ये लाकडाच्या दोन पार्ट मध्ये जे काय बी चिरडलं जातं त्यापासून जे निघालेलं ते म्हणजे आपलं नैसर्गिक खाद्य तेल। यामध्ये आम्ही शेंगदाणा, खोबरं, तीळ, राई, बदाम, अक्रोड, जवस, सूर्यफूल आणि करडे अशी मी माझ्या घरामध्ये 9 प्रकारची मी तेल प्रोडक्ट करतो, त्याचं प्रोडक्शन काढतो। कोणतंही शीड म्हणजे आता समजा शेंगदाणा घेतला तर शेंगदाणा मी चांगल्या प्रतीचा घेतो आणि तो आणल्यानंतर ते पोतं उघडलं की तो मी निवडायला घेतो। निवडून जे खराब दाणे आहेत किंवा काय असे काळे दाणे किंवा असे जास्त ते आम्ही सगळे बाजूला काढून चांगलं शिडत आम्ही या घाण्यामध्ये टाकून एकदम जास्तीत जास्त चांगलं तेल कसं निघेल याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही ते तेल काढतो। दुसरं खोबरं झालं, खोबऱ्याचंही तसंच आहे। खोबऱ्याच्या वाट्या चांगल्या क्वालिटीच्या घेतो ज्यात म्हणजे तेलाचं प्रमाण जास्त असेल त्या वाट्या, ज्यावेळेस आम्ही ते पोतं उघडतो त्यावेळेस त्या वाट्यामध्ये जो कचरा असतो पण तो आम्ही पूर्णपणे त्या वाट्या चांगल्या कपड्याने आम्ही तो पुसून त्या वाट्या बाजूला ठेवतो, त्याचं वजन करून आम्ही या घाण्यामध्ये टाकतो आणि त्या खोबरं चिरल्यानंतर जे काही तेल निघतं तेच शुद्ध म्हणजे नैसर्गिकरित्या जे निघालेलं तेच आम्ही पारंपरिक पद्धतीने आम्ही ते फिल्टर करायला ठेवतो। फिल्टर याचा अर्थ कुठे फिल्टर आम्ही कुठलं करत नाही, ते आम्ही टाकीमध्ये ठेवून 2 दिवसांनी 48 आवर्स नंतर 2 दिवसांनी आम्ही ते तेल प्रोडक्शन करायला आम्ही घेतो आणि ते आम्ही फिलिंग करतो आमच्या बॉटलीमध्ये। खर तर प्रमोद चुडजी हे इंडियन ऑइल या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होते, परंतु सेवानिवृत्तीनंतर घरात स्वस्त बसून राहणं त्यांच्या मनास पसंत पडेना। स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा यासाठी ते सतत धडपड करत होते, पण व्यवसाय करावा तर कोणता करावा हा नेहमीच त्यांना प्रश्न पडायचा। पण चावडी या संस्थेनं त्यांना मार्ग दाखवला आणि सुनंदाई कृषी उद्योग या नव्या व्यवसायाचा जन्म झाला। युट्यूबवरती मी सर्च करता करता काहीतरी मला एक उद्योग मला करायचा होता, तर युट्यूबवरती सर्च करता करता
मला हे सावडी संस्थेचं मला युट्यूबवरती मला क्लिप मिळाली, त्या क्लिपच्या म्हणजे सावडी संस्थेनं मी जॉईन झालो आणि सावडी संस्थेने मला या लाकडी घराबद्दल खूप छान माहिती दिली आणि मला पूर्णपणे मदत केली. लाकडी घराबद्दल मला त्यांनी पूर्ण ट्रेनिंग दिलं आणि या उद्योगासाठी लागणारी जी कागदोपत्र वगैरे आहेत किंवा डिझाईन्स किंवा काय सर्व प्रकारची मदत त्या सावडीच्या टीमनी मला केली आणि खूप छान म्हणजे त्यांच्यामुळे आज मी हा उद्योगाला मार्गस्थ झालो. आज सुनंदाई कृषी उद्योग मध्ये पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं 100% शुद्ध आणि सात्विक खाद्यतेल उपलब्ध आहे. खाद्यतेलाबरोबरच कोकम सरबत, तांदूळ पीठ, नाचणी पीठ, कुळीत पीठ, मालवणी मसाले इत्यादी कृषी उत्पादनं देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत, जी कोकणातील शेतकऱ्याकडूनच खरेदी केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मार्केट तर मिळतेच, पण त्याबरोबरच ग्राहकांना देखील दर्जेदार उत्पादनं उपलब्ध होतात. या घाण्यातून मी शेंगदाणा, तसंच खोबरं, करडई, सूर्यफूल, तीळ, राई आणि बदाम, अक्रोड आणि जवस अशी 9 प्रकारची तिळाची उत्पादनं या मी घाण्यातून काढतो. आणि या घाण्यातून जे बी म्हणजे शेंगदाणा म्हणा किंवा खोबरं म्हणा, मी या कोकणातल्याच शेतकऱ्यांकडनं मी हे विकत घेतो, जेणेकरून माझ्याकडनं ह्या सुनंदाई कृषी उद्योगाच्या माध्यमातून त्यांना काही मदत, त्यांना ते थोडं मार्केट मिळेल, त्यांच्याकडनं मला चांगलं बी मिळेल आणि मी चांगलं बी घेऊन चांगल्या प्रकारचं दर्जेदार मी तेल आपल्या ग्राहकांना मी विकतो. तसंच इतर प्रोडक्ट इतर कृषी उद्योग आहे माझा, की कृषी उत्पादनाचे जे प्रोडक्ट आहेत, जे कोकम आहे, कोकमाचा आगूळ आहे, नंतर नाचणी आहे, नाचणी पीठ आहे, तसंच कुळीत, कुळताची पिठी आहे, तसंच उकडा तांदूळ आणि उकडा तांदूळ तसंच साध्या तांदळाचे माझे पीठ, तसंच मोदकांसाठी माझ्याकडे बासमती तांदळांचा पीठ आहे, तसंच नैसर्गिकरित्या काढलेलं माझ्याकडे मध आहे, नैसर्गिक बनवलेलं माझ्याकडे गुळ आहे, अशी बरीचशी प्लस मी ड्रायफ्रुट्स वगैरे अशी बरीच मी ही कृषी उत्पादनं मी या माझ्या घाण्यामधनं मी ग्राहकांना विकतो. एवढी दर्जेदार उत्पादनं अगदी माफक दरात उपलब्ध असल्यानं प्रत्येक ग्राहकांच्या ओठावर एकच नाव आहे, सुनंदाई. 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 सुनंदाईनं ग्राहकांच्या निरोगी आयुष्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय, तेव्हा आपण ग्राहकांनी देखील सुनंदाईच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकूया, सात्विक खाऊया, दीर्घायुषी होऊया. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.